जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आमच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाने ज्या ठिकाणी प्रोहिबिटेड एरिया असेल, प्रतिबंधक क्षेत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या तशा स्वरूपाच्या सूचना आणि निर्देशसुद्धा दिले गेलेले आहेत की अशा धोक्याच्या ठिकाणी रील्स बनवण्यापासून आपण प्रतिबंध लावला पाहिजे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय कार्यकर्ते असतील, स्थानिक स्तरावरचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, प्रशासनात काम करणारे अधिकारी असतील, या स्वरूपाचं रील कोणी बनवत असेल तर आपल्या स्तरावर सुद्धा आपण त्यांना विनंती करून थांबवलं पाहिजे की जेणेकरून जी जीवित हानी आपल्याला होताना सातत्याने दिसते ती थांबली पाहिजे. रस्त्यावर चालतात मोटरसायकलवर ती मोटरसायकल समोर चालत असते, मागे रील बनवण्याच्या बघण्याच्या नादामध्ये ती मोटरसायकल कुठेतरी पडते, धबधब्याच्या ठिकाणी जाऊन रील्सच्या नादामध्ये आपण कुठेतरी जीव धोक्यात टाकतो, गाडीच्या चार चाकी गाडी असेल, दोन चाकी गाडी असेल, ती कुठेतरी अडगडीच्या ठिकाणी नेऊन ती गाडीसुद्धा दरीमध्ये कोसळताना आपण बघतोय, बिल्डिंगवरून आपण रील्स बनवण्याच्या नादामध्ये बिल्डिंगवरून कुठे कुठे कोलॅप्स होतोय, खाली पडतोय, जीव जातोय. नागरिकांना माझी विनंती असणार आहे की ह्या स्वरूपाची रील्स आपण बनवून आपलं इतकं सुंदर असलेलं जीवन धोक्यात टाकतो, आपण ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. नाही, आता त्यांनी संपर्क कशाकरता केला, काय केला याची मला काही कल्पना नाही किंवा सांगता येणार नाही. मंत्र्यांच्या माध्यमातून पडवळ कुठल्याही मंत्र्याचे पीए असतील, ओएसडी असतील, पीए असतील यांना संपर्क केल्यानंतर आमदारांचं म्हणणं जाणून घेण्याचं काम जवळपास सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याचं काम पण आहे आणि ते कामसुद्धा करतात. या बाबतीमध्ये मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मी बोलण्यात काही अर्थ नाही. मागच्या 24 तासाचा आत्ता मी सकाळी आल्यानंतर पहिला आढावा तोच घेतला. तर मागच्या 24 तासामध्ये सातारा असेल, रायगड असेल, गडचिरोली असेल इथं रेड अलर्ट हा घोषित केलेला आहे आणि त्या ठिकाणच्या कलेक्टरांना, स्थानिक नागरिकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर पालघर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, भंडारा असेल, गोविंदा असेल, गोंदिया असेल, या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट मागच्या पुढच्या 24 तासाकरता आपण दिलेला आहे. काही नद्या आहेत राज्यामधल्या, त्यात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी असेल, कोदवली असेल, कुंडलिका असेल, पंचगंगा असेल कोल्हापूरमधली, गोंदियामधली बाग नदी असेल, प्राणहिता असेल, या सगळ्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहताना आपल्याला दिसत आहेत. राज्यामध्ये जो मागच्या 1 महिन्यापासून पाऊस पडतोय त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली ही गोष्ट आहे, ती वस्तुस्थिती आहे, पण त्याच्याबरोबर राज्यातल्या बऱ्याचशा धरणांमध्ये पाण्याची पातळी ही कुठेतरी मायनसमध्ये जाताना आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे. सध्या स्थितीत साधारण 30 ते 35% आसपास प्रत्येक धरण भरताना दिसतंय, म्हणून कितीही पाऊस पडला तरी पुढचा 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर आपल्याला त्या धरणांची असलेली क्षमता भरून त्याच्यानंतरच त्याच्यातून पुढे पाणी जाऊ शकतं. पण धरणाचा एरिया सोडून, कॅचमेंट एरिया जो असेल तो सोडून इतर ठिकाणी पाऊस पडत असेल तर पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या स्वरूपाची NDRFची टीम असेल, SDRFची टीम असेल, ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचाव कार्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आणि स्थानिक जिल्हाधिकारी ज्या ज्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील त्यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत, ते सुद्धा अलर्ट मोडवरती आसरे दिसत आहेत. सर, जळगावमधून एक खरं तर धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे, तो म्हणजे की अंगणवाडी सेवेचा जो पोषण आहार देतात त्याच्या एका पाकिटात, तांदळाच्या एका पाकिटात मृत उंदीर सापडलेला आहे. याआधी मृत साप, त्याच्यानंतर अधिवेशनाच्या काळात मृत चिमणी, आता पुन्हा तिसऱ्यांदा
मी या स्वरूपाच्या घटना आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऐकायला मिळतात. आता जो सप्लायर असतो त्या सप्लायरच्या माध्यमातून या सगळ्या दक्षता घेणं आवश्यक असतं. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ही घटना घडलेली जी आहे तिच्या बाबतीमध्ये ती चौकशी चाललेली आहे. ज्या सप्लायरकडनं अशी चूक घडलेली असेल त्या सप्लायरवरती कारवाई करण्याची आणि त्याला शिक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून, शेवटी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा एक प्रकार असल्यामुळे त्या स्वरूपाचे निर्देश, त्या स्वरूपाचे आदेश आणि त्या स्वरूपाची चौकशीसुद्धा करण्याचं काम सुरू आहे. पण ह्या घटना घडू नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून काही अटींमध्ये, ज्या काही आता सप्लायर्सला अटींमध्ये अजून काही त्याच्यामध्ये वाढ करून प्रत्येक पाकिट जे पॅक केलं जातं अन्नाचं, त्या अन्नाच्या पाकिटाची टेस्टिंग अजून कुठल्या स्वरूपाची करता येऊ शकते का, या बाबतीमध्ये शासन स्तरावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. ते पुढच्या काळामध्ये तो घेतलाही जाईल. हे बघा, एक स्पष्टपणे की ज्यावेळेला निवडणूक आयोगाने आमची हिअरिंग घेतली असेल पक्षाच्या बाबतीमध्ये, त्याच्या अगोदर अध्यक्षांकडे आमची हिअरिंग झालेली होती, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ज्याही जीही पावलं आमच्या माध्यमातून उचलली गेलेली आहेत ती पूर्ण कायद्याला धरून आम्ही उचललेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल येणं अपेक्षित असणार आहे तो असाच असेल. आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही कायद्याने पावलं उचललेली असल्यामुळे आमच्यावर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया शासन सुप्रीम कोर्टाकडनं डिस्क्वालिफाईड होण्याची कुठली पावलं उचलली जातील असं काही मला वाटत नाही. आमची वकील, आमचे वकील जे असतील ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी बाजू मांडतील. आमची संपूर्णपणे कायदेशीर बाजू त्या ठिकाणी मांडली जाईल आणि त्याला आम्हाला यश सुद्धा मिळेल. सर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारकडनं काढण्यात आली, परंतु काल अजित पवारांचा वाढदिवस होता. अजित पवार हे 4 कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली, परंतु त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख नाही आहे. त्यांचं नावच पद्धतशीरपणे बदललेलं आहे आणि माझी लाडकी योजना अशा पद्धतीने प्रचार प्रसार उपमुख्यमंत्री करताना पाहिला. नाही, हा केवळ फक्त भ्रम वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचीच प्रसिद्धी आजपर्यंत आम्ही केलेली आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला असेल त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी समजा जर का या स्वरूपाचं कुठले बॅनर लावले असतील किंवा काही चर्चा झाली असेल किंवा काही त्यांचं वक्तव्य असेल त्या त्या स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांचं, पण शासनाकडनं जी योजना ज्या नावाने राबवली जाते त्याच नावाने आज ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत. ऑनलाईन फॉर्म भरत असताना स्थानिक स्तरावर, ग्रामपंचायतीच्या स्तरावर असेल, नगरपालिकेच्या स्तरावर असेल, वॉर्ड वाईज असेल, शासनाचे ज्यांना ज्यांना ऑनलाईन करण्यासाठी लॉग इन दिलेले आहेत ते सगळे कर्मचारी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करताना दिसत आहेत. त्यामुळे ह्या योजनेचं वेगळं नाव दिलेलं आहे असा गैरसमज केवळ फक्त करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडनं केला जातोय. आमची योजना शासकीय योजना आहे आणि ती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करताना आपल्याला पार पडताना दिसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.